तुम्हा सर्वांचे अग्री किंवा शेती विषयक मराठी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे। पेरणी यंत्र कसे असावे आज याबाबत आपण माहिती घेणार आहोत। सर्व प्रकारच्या जमिनीत पेरणी करण्यास योग्य असले पाहिजे। सरीतील अंतर व खोली कमी अधिक करण्याची सोय असावी। सरीत पडलेले बी झाकण्याची सोय असावी, म्हणजे बी वाया जाणार नाही। पेरलेल्या सरीच्या अखेरीस पेरणी यंत्र वळवताना आणि पेरणी यंत्र शेताबाहेर नेताना बीज पेटीतून बी पडणे बंद करण्याची सोय असावी। बीज पेटीची पुरेशी क्षमता असावी, म्हणजे पेरणी यंत्र थांबून वारंवार बी पेटीत भरावी लागणार नाही। जमिनीवरील सऱ्या चाकाद्वारे इतर भागांना शक्ती मिळावी। शक्य असल्यास एकाच पेरणी यंत्राने बी व खत पेरण्याची सोय असावी। माणसाला पेरणी यंत्रावर बसण्याची सोय असावी। पेरणीसाठी फाबर म्हणजे स्टीफन, अरगडा वा नारी नागर हे अवजार परंपरागत पद्धतीमध्ये तर सुधारलेल्या पद्धतीत सीड ड्रिल व प्लांटर्स ही यंत्रे वापरतात। परंपरागत पद्धतीमध्ये स्टीफन अथवा फाबर हे अवजार लोकप्रिय आहे। याला तीन दाते असून त्यांना छिद्रे असतात व त्यावर तीन नळ्या बसवलेल्या असून वर चाडे असतात। आपण शेतीविषयक अद्ययावत माहिती अग्रिकिमया चॅनल वर देत असतो। चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यास विसरू